हा पाऊस म्हणजे खूप रात्रभर सर्वदूर नसणार आहे, फक्त अर्ध्या तासाचा 20 मिनिटाचा 10 मिनिटाचा पडत पण पाणीच पाणी करणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी 30 तारखेपर्यंत काही जिल्ह्यातला अंदाज लक्षात घ्यावा. व तसेच 31 जुलै 31 जुलै 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट राज्यात सूर्यदर्शन राहणार आहे. म्हणजे हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना तुम्ही आता 28 तारखेपासून 3 तारखेपर्यंत जशी तुमची शेतातील ओल हल जशी तुम्हाला शेत हा कोरडे होतील तसं तुम्ही पेरणी करून घ्या, फवारणी करून घ्या. कारण की लगेच राज्यामध्ये 4 ऑगस्ट 5 ऑगस्ट 6 7 8 म्हणजे राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घेऊन आपण आपल्या 3 तारखेच्या शेतीची कामे आटपून घ्यावी. वातावरणात जर अचानक बदल झाला तर लगेच एक युट्यूबच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याची मात्र वेळोवेळी मदत करण्यात येईल.